आणि आता अजून एक मोठी बातमी आलेली आहे. मराठा आरक्षणासाठी महाविकास आघाडी सरकारनं समिती नेमलेली आहे. अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आलेली आहे. या समितीमध्ये दिलीप वळसे पाटील, एकनाथ शिंदे, वडेट्टीवार हे समितीचे सदस्य असणार आहेत. तर मराठा आरक्षणाबद्दल महत्त्वाच्या विषयावरती ही समिती चर्चा करणार आहे. मराठा आरक्षणासाठी आता चर्चा करणारी एक समिती नेमण्यात आलेली आहे. अशोक चव्हाण हे त्या समितीचे अध्यक्ष असतील आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली दिलीप वळसे पाटील, एकनाथ शिंदे आणि त्यासोबतच वडेट्टीवार हे या समितीचे सदस्य असणार आहेत. आणि मराठा आरक्षणाबद्दलच्या महत्त्वाच्या निर्णयांवरती या ठिकाणी ह्या समितीमध्ये चर्चा केली जाणार आहे. आणि याबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी अक्षय कवाडी आहेत. अक्षय, काय सांगाल, मराठा आरक्षणासाठी एक समिती नेमलेली आहे, महाविकास आघाडीनं ही समिती नेमली आणि अशोक चव्हाण त्याचे अध्यक्ष असणार आहेत, अधिक काय माहिती आहे? आपण पाहिलं की आज सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा मराठा आरक्षणामध्ये ज्या दोन केसेस आहेत त्यापैकी एकामध्ये सुप्रीम कोर्टाने एक महत्वाचा फेरा मांडला. तो म्हणजे काही डॉक्युमेंट्स हे इंग्लिश मधले ट्रान्सलेट मराठीमध्ये ट्रान्सलेट करून इंग्लिश मध्ये द्यायचे होते. हा जो वाद एकंदरीत होता त्यानुसार सरकारला या ठिकाणी राज्य सरकारला कडे द्यायचे आहे ते सुप्रीम कोर्टाने सुनावले. असे जे महत्वाचे प्रश्न मराठा आरक्षणासंदर्भात आहेत त्यासाठी आता सरकारने एक समिती नेमलेली आहे. त्याचे अध्यक्ष हे अशोक चव्हाण असतील. अशोक चव्हाणांचे अध्यक्षतेखाली समिती नेमली आणि या समितीमध्ये तिन्ही पक्षांचे महत्वाचे नेते म्हणजे दिलीप वळसे पाटील असतील, विजय वडेट्टीवार असतील, एकनाथ शिंदे हे तीन महत्वाचे नेते याचे सदस्य असतील. मराठा आरक्षणाचा जो कोर्टात असलेला मुद्दा आणि त्या संदर्भातली मराठा आरक्षणाचे इतर महत्वाचे जे दुसरे विषय आहेत, जे मुद्दे आहेत, अनेक शिक्षकांचा मुद्दा आहे, विद्यार्थ्यांचा मुद्दा, हे जे सर्व प्रश्न आहेत, या सर्व प्रश्नासंदर्भात ही समिती एकंदरीत बैठक घेऊन चर्चा करणार आहे. अगदी बरोबर. तर धन्यवाद अक्षय आपण दिलेल्या माहितीबद्दल. तर आता मराठा आरक्षणासाठी महाविकास आघाडीनं एक समिती नेमलेली आहे ज्याचे अध्यक्ष अशोक चव्हाण असणार आहेत आणि या समितीमध्ये दिलीप वळसे पाटील, एकनाथ शिंदे आणि विजय वडेट्टीवार हे देखील असणार आहेत.